नगर दक्षिण मतदारसंघातून 3 वेळा लोकसभेवर प्रतिनिधित्व केलेले आणि एकदा मंत्रीपद भूषवलेले दिलीप गांधी अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार की नगरमध्ये याविषयी लोकांमध्ये संभ्रम होता. मात्र त्यांचे पार्थिव काल दुपारी दिल्लीहून अँब्युलन्सद्वारे नगरमध्ये आणले. गांधी यांच्या निवासस्थानापासून नालेगावातील अमरधाम पर्यंत प्रमुख रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी जिल्हाभरातून आलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रासह भाजप व अन्य सर्वच पक्षातील नेते कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गांधी यांचे मंगळवारी दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले तेव्हा त्यांच्यावर नगर येथेच अंत्यसंस्कार करावेत अशी इच्छा नातेवाईक व नगरवासियांकडून व्यक्त होत होती. दिल्ली येथून शववाहिकेतून त्यांचे पार्थिव सायंकाळी 4 च्या सुमारास त्यांच्या मार्केट यार्ड मागील राहत्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथून त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी कैलासवासी दिलीप गांधी यांचे पुत्र माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. अमर रहे, अमर रहे गांधी साहब, अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा, गांधी साहब का नाम रहेगा, अशा घोषणा अंत्ययात्रेदरम्यान दिल्या जात होत्या. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर. नगर जिल्ह्याचे माजी खासदार दिलीप गांधी यांचं निधन झालंय. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाची तहाने झाली. नगर जिल्ह्यातले सामान्य माणसाच्या नगरमध्ये काही अडचण असेल दिलीप गांधींना फोन करायचा, सगळी व्यवस्था ते करत. खूप कामं केलेत खासदारांसंघात, ते करत माझ्या मतदारसंघातसुद्धा त्यांनी खूप कामं केली. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली ती भरून न येणारी आहे. त्यांच्या आत्म्याला शिक्षण श्रद्धांजली. आज या ठिकाणी आदरणीय माजी केंद्रीय मंत्री दिलीपजी गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही त्यांच्याबरोबर 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आणि ते आज आमच्यातून असे नगर शहराच्या राजकारणातून एक्झिट झालेले आहे. नगर शहराच्या या जगातून त्यांनी निरोप घेतलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळला त्याला त्याच्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देऊ अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना केली. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.